नमस्कार मैत्रिणींनो, परफेक्ट सिले टिप्समध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पद्धतीचा मी ड्रेस फ्रॉक दाखवणार आहे तुम्हाला। तर बघा, हा कपडा जो आहे तो जो 3 मीटर कपडा मी घेतलेला आहे ही फ्रॉक बनवण्यासाठी। तर मी ह्याचं पूर्ण असं डबल फोल्ड केलेला आहे कपडा अस्तर न वापरता। तर बघा, आता मी माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगत आहे। तर बघा, आपल्याला हिच्यापेक्षा लहान मुलगी, हिच्यापेक्षा उंच, हिच्यापेक्षा छोटी जरी असेल मुलगी, तरी तुम्ही अशाच पद्धतीने ह्याचं माप घ्यायचं आहे। पहिलं मी छाती रुंदी घेतली, नंतर शोल्डरपासून जे आपल्याला वरचा भाग करायचा आहे त्याची उंची घेतली आणि पूर्ण उंची घेतली आणि कमरेपासून खाली उंची घेतली मी ह्याची छाती रुंदी आणि शोल्डरपासून कमरेपर्यंतचा वरचा भाग, त्याच्यानंतर खालचा भाग अशी मी याची उंचीचं माप घेतलेलं आहे। तर ही 6-7 वर्षाची मुलगी आहे। तर त्याच्यासाठी बघा, ही कपडा जो आहे तर चांगला 21 इंच मी याची उंची घेतलेली आहे आणि हा कपडा डबल केलेला आहे मी। ह्या ठिकाणी बघा, अशी डबल घडी आहे। तर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला घेरसाठी आपण कपडा कट करून घ्यायचा आहे। तर घेरसाठी कपडा घेताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। कपडा छोटा असेल तर छोटा घेर होतो, कपडा जर जास्त असेल तर तुम्ही जास्त घेर पण बनवू शकता। मी ह्या ठिकाणी कपडा 3 मीटर ह्या फ्रॉकसाठी घेतलेला आहे। तर जवळ 2 ते 2.5 मीटरचा मी निसा घेर घेतलेला आहे वरचा, 2 मीटरचा तर घेर आहे आणि वरचा भाग आपल्याला वेगळा कट करायचा आहे। तर ही घेर जे आहे तो डबल घेतलेला आहे मी आणि खालून बंद बाजू येणार आहे, वरून खुल्या बाजूने आपल्याला ह्याला बॉक्स प्लेटा टाकायच्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीचे आपल्याला ह्याला बॉक्स प्लेट आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही प्लेट्स करू शकता, साधी प्लेट आणि बॉक्स प्लेट, लहान मोठी छोटी करू शकता तुम्ही। तर मी ह्याच्यासाठी अस्तर घेणार आहे, अस्तर नाही लावलं तरी चालते। बघूयात आपण अस्तरची गरज लागली तर लावूयात, नाही तर आपण आहे तसंच फोल्ड करून तसंच ठेवूया फ्रॉक आपला घेर त्याचा डबल जाड झाला तर नाही वापरायचा। आणि जर थोडा आपला बारीक वाटायला लागला असेल तर तुम्ही अस्तर पण वापरू शकता, कारण हा जाड कपडा आहे त्याच्यासाठी अस्तरची काही गरज लागणार नाही। तरी पण आपण कट करून घेऊयात, जर लागली गरज तर वापरायचा, नाही तर नाही, त्याच्या पण आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। आपला घेर कट झालेला आहे, बघा एकदम सोप्या पद्धतीत उंची आणि रुंदी घेतलेली आहे आपण घेरची। आणि आता आपण वरचा भाग तयार करणार आहोत। तर वरचा भाग जो आहे तो आपल्याला तयार करण्यासाठी बघा 18 झालेला आहे, 18चा 4th भाग केलेला आहे मी। तर ह्या ठिकाणी शिलाई मार्जिनसहित मी 7 इंचाची घडी घेतलेली आहे। तयार 5.5 झालेलं होतं, तर मी ह्या ठिकाणी 7 इंच घडी घेतलेली आहे आणि त्याची उंची 12 घेतलेली आहे मी। वरचा आपली वरची बॉडी बनवायची आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी मी उंची त्याची 12 घेतलेली आहे। तर गळा रुंदी लहान लेकराला 1.5 ते 2 इंचच घ्यायची आहे आणि शोल्डर 2.5 इंच घ्यायचं आहे। आणि शोल्डर मोंड्याची जी उंची आहे ती 4.5 ते 5 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो। तर ह्या ठिकाणी मी गळा 1.5 ते 2.5 इंच घ्यायचा आहे आणि नंतर आपले हा वरचा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण मोंडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे एकच आकाराने आणि आपण गळ्याला एक टक्स मारून घ्यायचं आहे। वरची बॉडी आपली तयार झालेली आहे, ही मी अस्तरची कट केलेली आहे। तर आता आपण हीच कपड्यावर टाकून कपडा ही अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा, आपण असा ही टाकायची आहे वरची बॉडी त्याच्यावर आणि व्यवस्थित आपण कट करून घ्यायचा आहे। लहान असेल तर 10.5-11 पर्यंत घेऊ शकता वरची बॉडी आणि मोठी असेल तर तुम्ही उंचीनुसार मापानुसार वरचा भाग हा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे आपल्याला। तर आता आपल्याला अशाला अशा अस्तर लावून जोडून घ्यायचा आहे। तर आता आपण जोडायला घेतल्यानंतर पहिला वरचा भाग तयार करून घ्यायला लागलेला आहोत। तर आधी आपण अस्तर जोडून घेऊयात। एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा फ्रॉक शिवलेला आहे आणि आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही कॉटनचा कपडा घेऊन अशा फ्रॉकही बनवू शकता लहान मुलींसाठी घरच्या घरी। आता आपण अस्तर जोडून घेतलेला आहे, तर आपण गळा कसा करायचा तयार बघा। एक चौकोनी कपडा घ्यायचा आहे आपल्याला,
कुठल्याही प्रकारचा गळा बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता। ह्याला कॅनव्हास पण वापरलं तर चालते, कॅनव्हास नाही वापरलं तरी पण चालते। बघा, मी गळ्याची उंची घेतली 4.5 ह्या ठिकाणी आणि गळ्याची रुंदी आहे 2.5। गोलाकार कट करून घ्यायचा आहे। लहान लेकरांसाठी कमी गळ्याची उंची घ्यायची, कारण शोल्डरमधून गळा आपला उतरणार नाही। 1.5 ते 2.5 इंच, 1.5 इंच पण घेतला तरी चालतो गळ्याची रुंदी। आणि गळ्याची उंची 4 ते 4.5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता लहान मुलांसाठी। तर अशा पद्धतीने आपल्याला बघा गळा कसा केलेला आहे, मी त्याच पद्धतीने तुम्ही गळा करू शकता। आता नंतर दापटीप मारून घ्यायची व्यवस्थित। कुठल्याही प्रकारचा गळा असेल तर तुम्ही असा बनवू शकता। तर आता आपल्याला ही शिल्लक राहिलेला कपडा दापटीप मारून घेतल्यानंतर डबल फोल्ड करून आपल्याला दुमडून घ्यायचा आहे। आपले पाठीमागचा गळा तयार आहे। तर आपल्याला हुक लूप बसवायचा असेल तरी पण आपण थोडंफार आपल्याला पाहिजे तेवढी चेन बसवायची असेल तर तुम्ही बसवू शकता ह्याच पद्धतीनं। तर ही पाठीमाग मी टक्स घ्यायला लागलेली आहे। ही टक्स घेतलेत मी 3 इंचावर घेतलेत, पाठीमागचे टक्स आहेत। या पद्धतीने आपण दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीमाग। पुढच्या साईडला मी टक्स नाहीत मारले, बरोबर प्लेनच असा भाग ठेवलेला आहे। आपले हे पाठीमागचा भाग तयार आहे। तर आता आपण पुढचा भाग बनवून घेऊया। पुढचा पण भाग आपल्याला अशाच पद्धतीने बनवायचा आहे। त्याची पण आपल्याला पाठीमाग जसे गळा उंची घेतली आहे, गळा बनवला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या साईडला पण गळा बनवून घ्यायचा आहे। पुढच्या साईडची उंची जरा गळ्याची कमी घेतली तरी चालते, मी 4 इंच घेतलेली आहे। आपल्याला गळा करायचा होता तसा, पण नंतर आपण गोट मारून घेऊयात, छान असा गोट दिसेल। याच्यासाठी मी गोट मारून घेणार आहे। आणि बाही आपल्याला बनवायची नाही, बाही आपल्याला स्लीव्हलेस करायची आहे, त्याच्यासाठी पण मी पट्ट्या काढलेल्या आहेत। तर बघा आपण गळ्याला गोट मारून घेऊयात। आपल्या गोटा हा जरा ब्लाऊजला मारतो त्याच्यापेक्षा थोडा आपल्याला मोठा घ्यायचा आहे। आता आपण व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा छोटा मोठा करून घेऊ शकतो, मोठा घेतला तरी पण छान दिसतो गोट। व्यवस्थित आपण फोल्ड करून गोल असा गोट मारून घ्यायचा आहे। बघा हे गोट आपला मारून तयार आहे। तर आता आपण शोल्डर जोडून घेऊयात। व्यवस्थित आपण शोल्डर जोडून घेतलेला आहे या ठिकाणी। बघा आपल्याला जर गळा छोटा वाटला तर आपण पाठीमागे एखादं हुक पण बनवू शकतो। तर ह्याच्यासाठी हुक पाठीमागे बनवायचा आहे आपल्याला, एकच हुक बसवायचा आहे। तर त्याच्यासाठी आपण व्यवस्थित मध्यभाग करून घ्यायचा, खून करून घ्यायची एक, त्याच्यावर प्लेन कपडा ठेवायचा आहे आपल्याला। बघा अशा पद्धतीनं थोडा वरच्या साईडला फोल्ड करायचा आहे डबल, आणि आपल्याला पाहिजे तेवढा आपण पाठीमागं कट करू शकतो। आणि तिथं आपल्याला हुक लावायचा आहे, पूर्ण पण केलं तरी चालते, कारण तिथं चेन बसवा तुम्ही, हुक बसवा तरी पण व्यवस्थित होते। ह्याच पद्धतीनं कट केला तरी चालतो चेन पण आणि हुक पण बसवण्यासाठी। आता डबल फोल्ड आपण करून घेतलेला आहे कपडा, दापटीप मारून घ्यायची, नंतर आपल्याला पूर्ण आतमध्ये दुमडून टाकायचं आहे। पाठीमागून आपला असा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे, दुमडून घ्यायचा आहे कपडा।
हा पाठीमाग तयार झालेला आहे हुक बसवण्यासाठी। आपण एका बाजूने आपल्याला एक अशी डबल फोल्ड पट्टी बसवून घ्यायची आहे, कारण हुक जर बसवलं तरी आपल्याला ह्या ठिकाणी लूप करता येईल आणि आपला उघडी बाजू ही दिसणार नाही। बरोबर आपला हा फिनिशिंग मध्ये कपडा दिसतो, आपण कट करून घेऊयात। आपण बाहीला पण गोट मारून घेणार आहोत, त्याला बाही बनवलेली नाही, हा शिवलेस केलेला आहे मी फ्रॉक। आपण जसा गळ्याला गोट बनवून घेतले आहे त्याच पद्धतीने आपल्याला याला मोंड्याला पण गोट बनवून घ्यायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी ही फ्रॉक तुम्हाला दाखवलेली आहे। आता आपल्याला घेर बनवून घ्यायचा आहे खालचा। तर बघा, खुली बाजू जी आहे ती मी वरच्या साईडला घेतलेली आहे आणि बंद बाजू खाली आहे। हा डबल कपडा करून मी बॉक्स प्लेटा मारायला लागलेली आहेत। बॉक्स प्लेटा मारताना भरपूर कपडा आपल्याला आतमध्ये गुंतवला गेला पाहिजे, तर आपल्याला घेर आणखीन आपल्याला पाहिजे तसा मोठा येऊ शकतो। कपडा जर कमी असेल तर तुम्ही थोडा थोडा कपडा गुंतवला तरी पण चालते। तर बघा, मी पूर्ण कपडा आतमध्ये व्यवस्थित दुमडत आहे। अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स प्लेटा बनवून घ्यायच्या आहेत। याचं स्कर्ट पण छान दिसतं। आता बघा, ही झालेला आहे ती आपल्या फ्रॉकचा घेर झालेला आहे खाली। वरी जर आपण नेपा बसवला तर ही स्कर्ट पण एकदम छान असे दिसते। टी शर्ट वरही आपण घालू शकतो। बघा, हा घेर झालेला आहे। तर आपला वरच्या बॉडीचं जे माप आहे तेवढ्या मापाचाच आपल्याला खालचा घेर पण बनवून घ्यायचा आहे। बरोबर त्या बघून घ्यायचं आहे व्यवस्थित आपला वरची बॉडी आणि घेरचं कंबरचं माप बरोबर झालेलं आहे का ते। झालं कमी जास्ती थोडं झाले असेल तर आपण ह्या ठिकाणी एखादी प्लेट जी आहे आपली जास्ती झालं असेल तर एखादी प्लेट जास्ती मारू शकतो, कमी झालं असेल तर एखादी प्लेट जी आहे आपली ती लूज करू शकतो। तर ह्या ठिकाणी मी ही बंद बांधणार आहे पाठीमाग। तर बंद तयार करून घेतलेले आहेत। तर आपल्याला बंद बसवायचे असेल तर आधी आपण वरच्या बॉडीला आतमध्ये बंद ठेवून वरून टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर आता आपल्याला बघायचं आहे आपली वरची बॉडी बरोबर माप घेऊन आपल्याला ह्या खालच्या घेरचं फिटिंग करायचं आहे। तुम्ही फिटिंग नाही केलं तरी पूर्ण असं जोडून घेतल्यानंतरही फिटिंग करून घेऊ शकता। मी ह्या ठिकाणी असं फिटिंग करूनच घेतलेलं आहे। तुम्ही पुढची बाजू फिटिंग खुली असेल तर पुढच्या बाजूला बाजू ही जोडून करून घेऊ शकता फिटिंग। तर मी ह्या ठिकाणी पूर्णच फिटिंग करून घेऊन कमरेचा घेर हा जोडायला घेतलेला आहे। उलट करून घ्यायचा आहे ड्रेस आणि पूर्ण टिप मारून घ्यायचे आपल्याला। बघा, हे घेर झालेला जोडून झालेला आहे तयार। व्यवस्थित मापाने बरोबर जर आपण आपल्या घेर आणि वरची बॉडी केली तर अशा पद्धतीने पण तुम्ही जोडून घेऊ शकता।
तर आपला हा फ्रॉक तयार झालेला आहे। व्यवस्थित असा घालून बघितल्यानंतर तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। बघा आपला हा तयार झालेला आहे।